नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आजचे सोयाबीनचे बाजारभाव. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट्स किसान टेक्निकची कृषी वार्ता आपल्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. चला बघूया सोयाबीनचे बाजारभाव. अहमदपूर कमीत कमी 3400, जास्तीत जास्त 3685 आणि सरासरी 3540. मित्रांनो, पहिला कप्पा जास्तीत जास्त, दुसरा कप्पा कमीत कमी आणि लास्ट सरासरी. आपण सरासरी रेटमध्ये बघूया. अकोला सरासरी गेला आहे 3700 रुपये, जळगाव सरासरी गेला आहे 3600 रुपये, करंजा सरासरी गेला आहे 3575 रुपये, केज पिवळा सरासरी गेला आहे 3731 रुपये, लातूरचा पिवळा सोयाबीन सरासरी गेला आहे 3770 रुपये, नागपूरचा स्थानिक सोयाबीन 3704 रुपये गेला आहे, परतूरचा पिवळा 3711 रुपये गेला आहे, अमरावतीचा स्थानिक 3416 रुपये गेला आहे, औरादचा शहाजानी, औराद शहाजानी पिवळा सोयाबीन 3670 रुपये गेला आहे, औरंगाबाद 3625, बाबुळगाव पिवळा 3701, बोरी पिवळा 3700 रुपये, चंद्रपूर 3680, दर्यापूर 3745, देऊळगाव राजा पिवळा 3750, गोवराई 3551, हिंगोली 3700, हिंगोली स्थानिक 3692, जालना पिवळा 3675, कळंब 3741, किल्ले दारूर 3766, लासलगाव निपाळ 3740, मेहकर 3700 रुपये, नांदुरा 3700 रुपये, पुलगाव 3670 रुपये, राहुरी 3485 रुपये, सेनगाव 3675 रुपये, तेल्लारा 3550 रुपये, उदगीर 3730 रुपये, उमरखेड 3750, उमरखेड पिवळा 3750, वडूर 3750, वशिमानसिंग 3750, वाशिम 3750, आरवी 3750, चोपडा 3500 रुपये पिवळा सोयाबीन होता, दमणगाव रेल्वे 3500 रुपये पिवळा सोयाबीन, आणि शेवटचा जे आहे कोपरगाव 3710 रुपये गेला आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, आणि तुम्ही जर नवीन मेंबर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.